उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे पक्ष वेगवेगळे असले तरी अनेक मुद्द्यांवर त्यांचे सुरासूर सध्या जुळू लागले आहेत. उद्धव ठाकरे ईडीच्या गैरवापरावर टीका करत असताना तिथं राज ठाकरेंनी सुद्धा ईडीवरून थेट भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपवरच उलटे या प्रकारच्या ह्या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही. राज ठाकरेंचा भाजपला सावधानतेचा इशारा. उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दाम दुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे तेव्हा काय कराल. ईडी विरोधात ठाकरे बंधूंचं एकमत. बरं गाडी टाकले तर टाकल्या, घर माझ्या कार्यकर्त्याचं, पाय ताणून बसतात हे नालायक लोक. एवढे आमची सत्ता भोगतो तुमच्या तांगड्या तुमच्या घरात घालतो की नाही बघा. राज्यातल्या विरोधी अनेक नेते ईडीच्या फेऱ्यात. विरोधकांच्या माग लागलेल्या ईडीच्या ससेमिराच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी देखील भाजपला खडे बोल सुनावले. या प्रकारच्या ह्या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही. मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं. उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दाम दुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे तेव्हा काय कराल. राज ठाकरेंनी मांडलेला ईडीचा मुद्दा उद्धव ठाकरेंनी सुद्धा मांडलाय. ईडीचा सत्ताधाऱ्यांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी अनेकदा केलाय. यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुद्धा खडे बोल सुनावले. आमच्या नेत्यांवरती साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी ईडी इन्कम टॅक्स सीबीआय हे तुमच्या घरगडी येऊन त्यांच्याकडे धाडी टाकतात. बरं धाडी टाकले तर टाकल्या, घर माझ्या कार्यकर्त्याचं, पाय ताणून बसतात हे नालायक लोक. एवढे आमची सत्ता भोगतो तुमच्या तांगड्या तुमच्या घरात. स्वतः राज ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलंय. महाविकास आघाडीचे सगळे नेते संधी साधू असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीत जाणार नाही हे आता स्पष्ट झालंय. राज ठाकरेंचा मनसे महाविकास आघाडीसोबत जाईल का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चांवर आता खुद्द राज ठाकरेंनीच त्यांची भूमिका जाहीर केली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर आणि घटक पक्षांवर विश्वास नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीतील नेते संधी साधू असल्याची टीकाही राज ठाकरेंनी केली. हे मुळात सगळे आत्ताचे लवंडे आत्ता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही. यांचा काही भरोसा आहे का? कोण जाणार यांच्याकडे? राज ठाकरेंनी महाविकास आघाडीतील नेते सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याची एक संधी शोधत असल्याचा टोलाही लगावला. यासाठी त्यांनी नितीश कुमारांचं उदाहरण दिलं. मला असं वाटतं ह्या इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना. मग त्याचं काय झालं? महाविकास आघाडीत कोण कोण सामील होणार याची उत्सुकता असतानाच राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची मापं काढली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कोणताही चमत्कार घडू शकतो, पण राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होण्याची शक्यता आता तरी मावळल्यात जमा आहे. महेश महालेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.